श्री गणेश फ्रूट मर्चंट च्या हापूस आंब्याला पर्याय नाही रत्नागिरीचा हापूस आता संगमनेर मध्ये खास वर आधारित रॅपिंग चेंबर मध्ये परिपक्व केलेला आंबा कुठल्याही घातक रासायनिक प्रक्रिये विरहित श्री गणेश फ्रूट मर्चंट संपर्क श्री गणेश फ्रूट मर्चंट शाखा नंबर एक शारदा विद्यालया शेजारी अकोले नाका संगमनेर आणि शाखा नंबर दोन जुने राजस्थान थिएटर मेन रोड संगमनेर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करांना चाप बसावा यासाठी सहाशे रुपयामध्ये ऑनलाईन पद्धतीनं एक ब्रास वाळू देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तर दुसरीकडे मात्र आता अहमदनगर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांचा या धोरणाला विरोध पाहायला मिळतोय राहुरी आणि नेवासा तालुक्यातील मुळा नदीकाठच्या गावांनी शासनाच्या या वाळू धोरणाला तीव्र विरोध करत विशेष ग्रामसभा घेऊन एकमतानं प्रशासनाकडून राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया थांबवावी अशी एकमुखी मागणी केली आहे शासनानं छातीवर गोळ्या जरी झाडल्या तरी वाळूचा खडाही उचलू देणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केलाय आणि यामुळं मोठा पेच निर्माण झालाय आमच्या या निंबारी गावामध्ये ज्यावेळेस तहसीलदाराने वाळू निलावाच्या बाबतीत आणि डेपोच्या बाबतीत जे पत्र ग्रामपंचायतला उपलब्ध झाल्यानंतर आमच्या या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि ग्रामस्थ आणि ज्यावेळेस ते पत्र पाहिल्यानंतर त्यांनी ताबडतोब विशेष ग्रामसभा या निंबारीमध्ये आयोजित केली आणि संपूर्ण गाव या ठिकाणी या सरकारने जे धोरण वाळू उचलण्याचं घेतलेलं आहे त्याला संपूर्ण ग्रामसभेमध्ये एकमताने या शासनाच्या धोरणाला या ठिकाणी विरोध केलेला आहे आणि हा विरोध करण्यामागचं कारण असं आहे की या वाळूमुळे आमची ही संपूर्ण शेती ही हा परिसर हा बागायती आहे आणि ह्या मुळाकाडचे जे बारा गावं आहे हे संपूर्ण या भागातली शेती असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल जनावराच्या पाण्याचा प्रश्न असेल आणि हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी या वाळूच्या वरती अवलंबून आहे कारण ही वाळूमध्ये ज्यावेळेस परक्युलेशन होतं ते पर्क्युलेशनमधून त्या ठिकाणी आमच्या कुंपणमलिका असतील विहिरी असतील याला त्या ठिकाणी पाण्याचं परक्युलेशन होतं आणि त्याच्यातून आमची शेती या ठिकाणी फुललेली आहे आणि ही शेती फुललेली असताना आज शासनाने घेतलेला अनपेक्षितपणे निर्णय संपूर्ण या परिसराला अमान्य आहे कारण यातून आमचा त्या ठिकाणी उजाड वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमचा ह्या संपूर्ण मुळाकाठच्या गावाने या संदर्भात विशेष ग्रामसभा घेऊन माननीय उपजिल्हाधिकारी असेल प्रांतसाहेब असेल किंवा तहसीलदार साहेब असतील यांना या ठिकाणी ग्राम या या ग्रामसभेचा जे ठराव झालेला आहे याचं निवेदन दिलं आहे आणि ह्या शासनाने घेतलेल्या उपसा हे जे धोरण आहे हे आपण तात्काळ थांबवून या ठिकाणी शेतकऱ्याचा आम जनतेच्या हिताचा विचार करावा अशी शासनाला या ठिकाणी सर्वानुमते या ठिकाणी विनंती केली आहे आणि मेहरबान हायकोर्ट या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी या परिसरातील लोकांनी याचिकाही पण दाखल केलेली आहे आणि तोही निर्णय काय होईल की स्थगिती त्या ठिकाणी मागितलेली आहे आणि म्हणून आमचं या ठिकाणी परिसराच्या वतीने सर्वतोपरी हा परिसर हा सगळा या ठिकाणी वाळू वा उपसा होऊ नये आणि वाळूपसा झाला तर हा परिसर उजाड होईल म्हणून एकमुखाने या संपूर्ण बारा गावातील जनतेने या ठिकाणी संपूर्ण जनआंदोलन करण्याची वेळ आली तरीही त्या ठिकाणी करू मोर्चे त्या ठिकाणी काढायची वेळ आली तरी करू उपोषण करण्याची वेळ आली तरी त्या ठिकाणी आम्ही करू पण कुठल्याही प्रकारे या परिसरामध्ये वाळूचा एक कणई किंवा एक खडाई या ठिकाणी आम्ही उचलून देणार नाही विखे पाटलांनी जे सहाशे रुपये ब्रासने जे वाळू देण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय उत्कृष्ट आहे पण हे शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करून जर त्यांना निर्णय राबवायचे असले तर शेतकऱ्यांसाठी ते न्यायाधी मारण्याची व्यवस्था करून दिली पाहिजे आणि नंतरची वाळू उचलली पाहिजे शासनाचं जे धोरण आहे जे, जे, जे वाळवंटी प्रदेश आहे फोकाट वाळवा आणून वाटा आमचे काहीच तक्रार नाही उलट आनंद होईल आम्हाला पण आमच्या लेकरबाळांच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना त्यांनी वा मळाथडीचे पूर्ण वाळू उचलायचा चे जो चंग बांधला तो अतिशय वाईट प्रवृत्तीतून घडून आणलेला आहे आणि यासाठी आमच्या मुळाथडीचे सर्व ग्रामस्थ मुळाबाळासह त्यांच्या या धोरणाचा विरोध करतील आणि अन्यथा इथं रक्तपात झाला तरी चालेल आम्ही एक खडाई वाळू इथून पुढं उचलून देणार नाही कृपया शासनाने याची नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांचा तळटळत घेण्यापेक्षा शेतकऱ्यांचं भलं होईल शेतकऱ्याचे आशीर्वाद मिळतील असं काहीतरी कृती करा शासनाच्या नव्यानं अंमलात आलेल्या वाळू डेपो निर्मितीच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नेवासा तालुक्यातील अंमळनेर तसेच निंभारी या ठिकाणी वाळू डेपो निर्मितीची निविदा वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केल्यामुळे मुळा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेत या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली आहे तर उद्यापासून या नदीकाठच्या गावांनी उपोषणासह आत्मदहनाचा इशारा देखील दिलाय विखे साहेब संघ या संदर्भात चर्चाही केली कवा नेवासा तालुक्यात अंमळनेर गावच का तुम्ही निवडलं गेले बावीस एकशे विवा बावीस गावं आहे तुम्ही ते एकशे बावीस गावाच्या निवेद्य प्रक्रिया रद्द करून अंमळनेर गावावर तुम्ही अन्याय करू राहिले आम्ही कुठल्याही पद्धतीचं वाळूचा एकही खडा उचलून शासन कुठल्याही प्रकारे कुठलीही यंत्रणा वापरली तरी आम्ही सगळं ताकदीनेशी शासनाच्या विरोधात आम्ही हा नेलाव रद्द करायच्या भूमिकेत आहोत आंदोलन करायची आमची प्राथमिक उद्या आम्ही उपोषणाला बसणार आहे दुसरा टप्पा आमचा आंदोलनाचा आहे आणि तिसरा टप्पा आमचा आत्मदानाचा आहे शेवट आम्ही आत्मदनाच्या भूमिकेपर्यंत पोहोचलेलो आहे वाळूच्या लिलावाच्या प्रक्रियेच्या विरोधात आम्ही सुरुवातीपासून आहेत गेले पंचवीस ते तीस वर्ष आमचा वाळू वाळू लिलावाच्या विरोधात संघर्ष चालू आहे ह्या गावचा संपूर्ण गावचा आणि ह्या त्यानंतर आम्ही विशेष ग्रामसभा घेतली सहा तारखेला एकमताने ठराव मंजूर झालेला आहे जोपर्यंत शासन हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ मागे हटणार नाही वाळूसंदर्भात बोलायच ठरलं तर आम्ही इथून पाठीमागे वाळू एक खडाही उचलून दिला नाही आणि इथून पुढेही उचलून देणार नाही कारण की जसं की वाळू उचलल्यानंतर जे पाणी मुर मूरतं आहे प्रक्लेशन होतं आहे ते होणार नाही त्या त्यामुळांना तिकडची गावं उपोषणाला बसणार आहेत आणि शासनाला हा निर्णय बदलायच भाग पाडणार आहे मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की या पाण्यागावमध्ये शासनाने ज्या वेळेस ही वाळू उचलायचा प्रयत्न केला एक पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळेस बंदुकीच्या गोळीला सामोरं गेलेलं हे पाणेगाव मांजरे आहे आणि उद्या जरी बंदुकीच्या गोळीला सामोरं जायची वेळ आली तरी मुळा मुळाकाठ सामोरं जाणार आहे आणि हा एकटा आंबळनेरचा निंबरेचा प्रश्न नाही याची लागण उद्या या बा शेजारच्या गावाला होणार आहे म्हणून शेजारी सर्व गावं एकत्रित येऊन उद्या उपोषणाला बसणार आहे आणि या वाळू कर वाळूच्या लेलावाला विरोध करणार आहे आणि शासनाने सुद्धा या परिसराचं मत लक्षात घेऊन वाळू स्थगिती द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो शासनानं स्वस्तामध्ये वाळू मिळावी यासाठी नवीन धोरण आखलं मात्र यामध्ये शेतकऱ्यांचा विचार न करता नदीकाठ उजाड होण्याच्या भीतीनं ग्रामस्थ आक्रमक झालेत म्हणून यामध्ये शेतकरी आणि शासन असा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गीर गाय निसर्गाची माय आरोग्यदाय देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची शंभर टक्के खात्री असलेल्या निमाई स्वीट्स ला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथे उपलब्ध संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव बावीस बावीस निमाई स्वीट्स संगमनेर